ओके, वोकैब सेक्शन जे पार्ट शायद का इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत जे एग्जाम पॉइंट ऑफ व्यूने खूप इम्पॉर्टंट आहेत, जे प्रीवियस वेरियस एग्जाम्स मध्ये विचारण्यात आलेले आहेत. तर हे काही तीन शब्द आपण काही 7-8 शब्द बघूया. त्याच्यातले हे तीन शब्द मिसो गॅमिस्ट, प्रोनाउन्स कसं करायचं, मिसो गॅमिस्ट, मिझो गायनिस्ट किंवा मिसो गायनिस्ट आणि मिस अँथ्रोफ, ह्याच्यामध्ये कॉमन काय आहे, मिस 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 म्हणजे हा एक कॉमन रूट आहे, एक कॉमन रूट आहे की जो आपल्याला काय रिप्रेझेंट करेल, हेटर, हेट, द्वेष, द्वेष. कुठल्या पण शब्दाचं जर स्टार्टिंग मध्ये जर हा रूट असेल मिस मिस मिस, तर आपल्याला त्याचा एक इनडायरेक्टली मेसेज कळून जाईल की याचा अर्थ नेमका काय आहे, द्वेष, कशा तरी बद्दल हा एक द्वेष आहे. तर आता मिसो गॅमिस्ट, गॅमिस्ट म्हणजे याला आपण असं म्हणू हेटर ऑफ, हेटर ऑफ मॅरेज, हेटर ऑफ मॅरेज मराठीत काय म्हणता येईल त्याला, विवाह द्वेष, विवाह द्वेष म्हणजे ज्याला मॅरेज ऍज अ इन्स्टिट्यूशन बद्दल राग आहे त्याला आपण मिसोगॅमिस्ट, विवाह द्वेष, ज्याला विवाह पद्धतीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही त्याला आपण म्हणू हेटर ऑफ मॅरेज. नेक्स्ट आहे मिसोगायनिस्ट, मिसोगायनिस्ट म्हणजे काय, हेटर ऑफ, हेटर ऑफ वुमन म्हणजे काय मराठीमध्ये, नारी द्वेष, नारी द्वेष, नारी द्वेष म्हणजे असा एखादा व्यक्ती ज्याला महिलांचा खूप राग येतो, महिलांचा खूप राग येतो त्याला आपण मिसो गायनिस्ट असं म्हणू, गायनिस्ट म्हणजे हेटर ऑफ वुमन, गॅमिस्ट म्हणजे हेटर ऑफ मॅरेज, विवाह द्वेष, नारी द्वेष. अँथ्रोप, अँथ्रोप म्हणजे हे आपल्याला समजूनच जाईल सरळ सरळ, अँथ्रोप म्हणजे काय, हेटर ऑफ मॅनकाइंड, जो मनुष्य जातीचा जो द्वेष करतो, मनुष्य जातीचा द्वेष, मनुष्य जातीचा द्वेष, तर त्याला आपण मिस अँथ्रोप असं म्हणू. तर मिस याच्यामुळे आपल्याला कळत आहे की हे कॉमन रूट आहे ज्याच्याने आपण हे डिस्टिंग्विश करू शकतो. एक्झाम मध्ये जर आलं तर आपल्याला ते कळून जाईल की मिस म्हणता बरोबर इट इज समवॉट निगेटिव्ह वर्ड, आणि निगेटिव्ह वर्डलाच आपल्याला त्याला पिक करायचं आहे, जो पण काही वर्ड असेल सिमिलर सिनोनिम्स, आणि अशा प्रकारे आपण त्याला शॉर्टलिस्ट करूया. नेक्स्ट वर्ड आहेत इंट्रोवर्ट, इंट्रोवर्ट, एक्स्ट्रोवर्ट, एम्बीवर्ट आणि अल्ट्रुइस्ट, अल्ट्रुइस्ट. ओके, तर आता इंट्रोवर्ट, एक्स्ट्रोवर्ट, एम्बीवर्ट आणि अल्ट्रुइस्ट बद्दल आपण जाणून घेऊया. तर इंट्रोवर्ट म्हणजे काय, इंट्रोवर्ट म्हणजे अशी एखादी व्यक्ती की जी नेहमी विचार करत असतात की बाबा बाकीचे लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, मीन्स व्हॉट डू अदर पीपल थिंक अबाउट मी, इफ आय डू धिस, इफ आय डू दॅट, देन व्हॉट अदर पीपल थिंक अबाउट मी. तर हे जे असे लोक असतात याला काय म्हणतात, इंट्रोवर्ट म्हणजे एक प्रकारचे हे अंतर्मुखी, मराठीत, मराठीमध्ये काय म्हणता येईल, अंतर्मुखी, अंतर्मुखी, आणि इंग्लिशमध्ये याला काय म्हणता येईल की अंतर्मुखी म्हणजे, हा इंग्लिशमध्ये याला काय म्हणता येईल की जे बोलतात की लिव मी अलोन, लिव मी अलोन वाले जे लोक असतात त्यांना आपण म्हणू इंट्रोवर्ट, अंतर्मुखी. सेम याचं अपोजिट म्हणजे काय, एक्स्ट्रोवर्ट, की दोज पीपल हु डोंट गिव डॅम अबाउट एनिथिंग, की बाबा बाकीचे लोक माझ्याबद्दल काय विचार करतील त्यांना काही फरक पडत नसतो, त्यालाच आपण बहिर्मुख असं म्हणू, बहिर्मुख, बहिर्मुख मराठीमध्ये. आणि इंग्लिशमध्ये जसं बोलायचं झालं तर त्याला काय म्हणता येईल की जे लोक म्हणतात की ओके विल डू दिस थिंग टुगेदर, चला आपण सर्व सोबत करूया, सोबत आपण कुठलं पण काम असेल ते करूया, किंवा जे सोशल असतात लोक
सोशल त्यांना आपण म्हणूया की एक्स्ट्रोवर्ट टाइपचे. इट्स ऍक्च्युअली काय आहेत आपण हे सर्व काय डिस्कस करत आहोत, हे पर्सनॅलिटी ट्रेट्स आहेत. पर्सनॅलिटी ट्रेट्स व्हेरियस लोक कशा टाईपचे असतात आपण आपल्या सोसायटीमध्ये पण बघत असतो, अशा टाईपचे ट्रेट्स की बाबा कुणी इंट्रोवर्ट असतो कुणी एक्स्ट्रोवर्ट असतो, आणि त्याच्यामधातला इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट मधातला जो व्यक्ती असतो त्याला म्हणू आपण एम्बिवर्ट. एम्बिवर्ट एम्बिवर्ट म्हणजे काय, नायदर एक्स्ट्रीम. तर हा एक्स्ट्रीम काय याच्यामध्ये, एक्स्ट्रीम हे आहे पॅरामीटर कशाचा, की नायदर इंट्रोवर्ट नॉर एक्स्ट्रोवर्ट म्हणजे दोन्ही नाही, इंट्रोवर्ट पण नाही आणि एक्स्ट्रोवर्ट पण नाही, अंतर्मुखी पण नाही आणि बहिर्मुखी पण नाही. इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ इंट्रोवर्ट अँड एक्स्ट्रोवर्ट. दोज पीपल हु लाईज इन बिटवीन दिस, की चला ठीक आहे, दे नोज की कुठे आपल्याला बोलायचं आहे कुठे नाही बोलायचं आहे, कुठे चूप राहायचं आहे आणि कुठे स्पीच द्यायची आहे, त्यांना आपण म्हणू एम्बिवर्ट. मीन्स नायदर एक्स्ट्रीम, नायदर इंट्रोवर्ट नॉर एक्स्ट्रोवर्ट, इज द कॉम्बिनेशन ऑफ एम्बिवर्ट. शेवटचं आहे अल्ट्रुइस्ट. अल्ट्रुइस्ट म्हणजे काय, आपण जे नेहमीबद्दल आपण जसं आपल्या हिस्ट्रीमध्ये पण समाज सुधारक जे पाहिलेले आहेत ते नेहमी काय असतात, दे आर अनसेल्फिश पर्सन. मराठीमध्ये काय म्हणता येईल की जे लोकांबद्दल कंटिन्यू विचार करत असतात, जे जसं महात्मा फुले असोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत किंवा कुठले पण समाज सुधारक ज्यांनी नेहमी समाजापुढे स्वतःला न ठेवता नेहमी समाजाचा विचार केला, त्यांना आपण मराठीत असं म्हणू शकतो जनहितवादी. तर हे आपलं काय टोटल पर्सनॅलिटी ट्रेट्स आहेत. असे टाईपचे क्वेश्चन्स आलेले आहेत, फॉर एक्झाम्पल इंट्रोवर्ट एक्सट्रोवर्ट माहिती आहेत, एम्बिवर्ट आणि अल्ट्रुइस्ट. अल्ट्रुइस्ट म्हणजेच आपण याच्यामध्ये बघलो अनसेल्फिश पर्सन किंवा द पीपल द पर्सन हु आर कंटिन्युअस थिंकिंग अबाउट द अदर पर्सन, त्याला आपण अल्ट्रुइस्ट असं म्हणू. ओके, तर आपण ह्याचं वर्ड्स आपण का बरं करत आहोत, आपण नेहमी असे काही इम्पॉर्टंट वर्ड्स 5 ते 10 वर्ड्स असं आपण कंटिन्यू घेत राहू जेणेकरून आपली वोकॅब जी आहे ती कंटिन्यू डेव्हलप होत राहील. याच्या अगोदर आपण काही इडियॉम्स घेतले, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स घेतले, इडियॉम्स वन वर्ड सबस्टिट्यूशन्स घेतलेले आहेत, काही सिनोनिम्स पण आपण घेतलेले आहोत. आपण स्टेप बाय स्टेप आपण वोकॅब जी आहे ती आपण डेव्हलप करत आहोत. रिझन फॉर डुईंग धिस की वोकॅब जे आहे ते इंच बाय इंच आपल्याला ते डेव्हलप होईल, एका दिवसात कधीही वोकॅब डेव्हलप होत नाही.